गुड मॉर्निंग भाई। गुड मॉर्निंग। सिंधु आई। राघव सॉरी राघव माझ्यामुळे मधु तुम्हाला सगळ्यांना त्रास देते। मला माहिती आहे राघव तुम्ही पुढच्या दोन दिवसात विनूला मधुकडून परत घेऊन याल। तुम्ही आणि मी एकत्र असताना कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये, पण माझा नाईलाज झालाय। मी विनू शिवाय एक क्षणही दूर राहू शकत नाही, म्हणूनच मी तुम्हाला न विचारता एक निर्णय घेतलाय। मी मधुची अट मान्य केली आहे। आता मी विनूला परत घेऊनच येईल। मला माहिती आहे तुम्हाला हा निर्णय आवडणार नाही, पण त्यासाठी खरंच सॉरी सिंधू। किचन है, हे नीट क्लीन करायचं। आणि ते झालं की मग जेवण बनवायला घे। ओके आता हे सगळं बघण्यात वेळ वाया नको घालवूस, चल पटपट कामाला लाग। विनूला भूक लागली आहे, त्याने काही खाल्लंही नाही। चल चल विनूसाठी काय नाश्ता बनवू? सावी चला पटकन नाश्ता करून घे। तू किती लकी आहेस, तुझी आई किती मस्त मस्त खायला करून देते। हवंय तेव्हा करून देते, किती मस्त। आज विनूसाठी पिझ्झाच बनवते। पिझ्झा बघून विनू खूप खुश होईल आणि त्याचा रागही कमी होईल। कुठे निघालीस? विनूला नाश्ता द्यायला? तू विसरलीस का, फक्त नाश्ता बनवणं तुझं काम आहे। तुला मी या घरात नोकर म्हणून बोलवलंय, घर काम करायला, नाश्ता बनवायला। विनूला मी भरवेन।